काल जरा लेट फोन केला, बाहेर गेलतो, म्हटलं उचललाय, म्हटलं झोपला असेल तुम्ही. झोपलो ना जरा, मला पण यायला बाहेर उशीर झाला. झाला काय? बर ते गाईच बघितलं तुमचं राव, कशामुळे उन्हामुळे झालं काय ते घाबडलेले? हा, आपल्या जरा माग पुढे गोष्टी झालेल्या असतात, त्यांना बोलायला येत नसतं, त्यांना हाक मारा येत नसतं, आपल्या चुकामुळे त्यांच्या अंगावर जात. जबरदस्त काम करताय, तुमचा धीर मांडला पाहिजे बरं का. म्हणजे त्या गोष्टी तुम्ही निसर्गाला नावून ठेवता, म्हणजे स्वतःची चूक एक्सपेक्ट करणं सुद्धा मोठी गोष्ट आहे. चांगली संभाळणी पण, गैब वगैरे चांगले आहे तुमचे, संभाळणी पण चांगली आहे. नाही चांगले, पण मला तुम्ही सगळे जे कौतुक करून मी कौतुक करत नाही ना माझं, कारण मला माहिती आहे माझ्याकडे 100 चुका आहे. त्याला काय भेटायचं तुम्हाला याच म्हणतोय. ते गायचं तुम्ही काल फोटो पाठवलं होतं त्या दुधासाठी, काय माहितीये का राजसाहेब आपल्याला, तुम्ही कालवडींचं पण फोटो पाठवलं. असा विषय आहे की आपल्या सिस्टर आल्या डिलिव्हरीला, आपल्याला दुधा पाहिजे, दुधासाठी पाहिजे. आपल्या अख्ख्या टोटल गावात एक गाय आहे 150, गावात आमचं कोण पाळायला नाहीत गाया, असा अवस्था आहे. म्हणजे विकत सुद्धा मिळून झाले. आपलं चॅनेल बघून बघून तुमचं म्हणा, आपल्याला पण एक आवड आहे, पूर्वी होती आपल्यात बैल वगैरे, म्हणून आपल्याला चॅनेल वगैरे बघून बघून ती जात किंवा त्यांची ब्लड लाईन खान वगैरे या गोष्टी काय लागल्या. तुमच्या नजरेने चांगली गाय घ्यायची म्हणून तुम्हाला मी फोन केला, गावून आपल्याला गाय घ्यायचे, पण ते दुधासाठी लागायचे आपल्याला. मेन काय महत्वाचा दूध पण आपल्याला, हा दूध म्हणजे आपलं कामापुरतं, जे बा लहान मुलांना दिलं बाजारला, फक्त चांगली गाय आपल्याला पाहिजे असा विषय. थोडीशी जरा दुसऱ्या तिसऱ्या व्यक्ताची जरा यंग असलेली पाहिजे आपल्याला गाय. तुम्ही तो पहिला फोटो पाठवला होता का नाही, ती जरा गाय भारी वाटली मला, व्हाईट कलरची. दुसरा फोटोतली आहे ती चौथवेत म्हणताय तुम्ही, ते दुधाला वगैरे ती कशी कशी, आता ती तुम्हालाच कळणार काय. त्यांनी काढलं नाही कधी दूध, दूध काढायच्या आधी लागली नाही, फक्त जरा आता ती दुधाच्या स्ट्रक्चरची गाय आहे, त्याच्या पोटाखाली दुधाची शिरा आहे. त्या फोटो झूम करून बघितलं तुम्हाला समजेल. ती कालवड मी एका माझ्या स्वतःच्या गायीची कालवड दिली होती एका गावात माणसाला, दिलेले तुमच्याच घरचे ब्लड लाईन. माझ्याच मीच गाय आणली होती शोधून, चांगली एक नंबर जातीची. जातीची कसं तुम्हाला फोटोवरून त्या गायवरून लक्षात येणार नाही की माझ्या जीवाला माहितीये ती गाय कशी आणलेली, तिची मुलगी आहे. बर बर बर, मी पण भर देऊन जाहिरात करतो म्हणजे काहीतरी बरोबर नॉलेज आहे, तथ्य आहे, तथ्य बरोबर, म्हणून मी काहीतरी भर देतो. पण तो भर बघायला कोणाला आज वेळच नाही. मी तुम्हाला काय सांगतोय, येणाऱ्या रविवारी मी 100% येणार आहे, त्यात काय वाद नाही. म्हणजे सगळे काम मी फिरायला जाणार होतो, आमचा मार्च एंड वगैरे झालता. मी सगळ्या स्टाफला सांगितले की दांडेलीला तुम्ही जावा, माझं एक दुसरीकडे काम आहे, मी जाणार आहे तिकडे. म्हणून ह्या रविवारी मी 100% आता आमच्या कालच्या रविवारी जर आमच्या घरी कार्यक्रम होता बारशाचा, त्यामुळे काय यायचं झालं नाही. पण 100% ह्या रविवारी मी येणार आहे तिकडे तुमच्या तिकडे. फक्त माझं म्हणणं काय होतं, गावून जुळणी आलेलं चांगलं. किती टाइम आहे त्या गायला? म्हणजे लाल शिंगाची म्हणताय तीच ना तुम्ही दिली? तिला तिने धार काढली नाही ना कधी, गाय जर थोडी कडक स्वभावची, ती हाताखाली यायला तुम्हाला वेळ लागणार, मग व्यवस्थित मिळणार आपल्याला समोर गेल्यानंतर. पण तिचा जे अग्रेसिव्हपणा जरा थोडा, त्या अग्रेसिव्हपणामुळे ती विका लागली. असं आहे काय? राजाकडून आहे का? हो, राजाकडून गाव आहे. हा हा, ते ब्लड लाईन मी राज साहेब युट्यूबला व्हिडिओ बघितला, म्हणजे काय सिद्धापूर चौकाने ते दिरकी टाकणार, म्हणजे त्या जर दिरकी टाकणारा बैल असला तर तो सिद्धापूर चौकानेतला. ही असं समीकरण आहे, माहिती नव्हतं आम्हाला म्हणून की होणं असं काय विषय आहे. तुमच्यामुळे जरा आम्हाला अनुभवायला मिळायला लागलं, त्यामुळे एक अट्रॅक्शन एवढं वाढलंय बरं का. इथं आमच्याकडे लोकलला वगैरे काय भेटते, म्हणजे आसपास कुंडल आहे म्हणा आमच्या इथं जवळपासच्या गावात, इकडे तिकडे कोणतरी. पण ती जी क्वालिटी आहे तुमच्या साईडच्या गायींची, किंवा ती बघितल्यावरच ती वेगळं वाटते. आणि आमच्याकडे प्युअर ते देशी गाय म्हणते ना, म्हणजे एकदम साध्या वेगळंच आहे. ती रूप तुमच्याकडचं म्हणाने ॲज कम्पेअर आहे का नाही, जमीन आसमानाचा फरक, जमीन आसमान. तर तिकंड जाणार तुमच्या नजरेनं, तुम्ही सांगा, तुम्ही दाखवायची ही गाय घ्या, आम्ही ती घ्यायची. मग तुमच्या मी जसं सांगतो तसं त्या गोष्टी स्वतः सुद्धा अनुभवणं एक महत्वाची गोष्ट आहे. 100% 100% प्रॅक्टिकल पाहिजे, जो कुठले नॉलेज हे प्रॅक्टिकल पाहिजे.
गायडन्स राहू दे तुमचा आम्हाला, मार्गदर्शन करा, आम्ही नवीन आहे काय, म्हणजे एवढं काय त्यातलं देशी जनावरांच्यातलं काय डीप मधलं नॉलेज नाही आपल्याला काय, ते स्पष्ट तुम्हाला सांगतो एखादी गोष्ट वाहून स्पष्ट सांगितलं बरं काय, उगाच आम्हाला माहित आहे ना असं तसं काय सांगण्यात काय अर्थ नाही, आम्हाला काय माहिती नाही बाबा त्यातलं जास्त नॉलेज नाही कसं आहे पूर्वी ही असं. तर अवस्था सगळ्यांचे, म्हणून मी काय करतो सगळ्यांना संदेश देतो. येऊन डायरेक्ट भेट द्या. दोन तत्व आहेत माझे, आजच आणि आताच विचार करणारा माणूस माझा राहणार, म्हणजे या तत्वावर बरोबर जगणार, बघून बरोबर भविष्यात ढकलून जगणारा माणूस माझ्या तत्वात राहत नाही किंवा नियमात राहत नाही. दुसरी गोष्ट, जो माणूस सरळ पद्धतीने कष्ट करतो तो माणूस माझ्या डोक्यात राहतो. बरोबर की बरोबर की आणि भारी तो प्रयोग पण भारी असते. तुम्हाला जसं तुम वाटलं खरंच माझ्या कामात तत्ते, हां तसं तुमचा सुद्धा शेअरिंगला सपोर्ट पाहिजे, कमेंट बॉक्सला सपोर्ट पाहिजे किंवा स्टेटसला टाकून सपोर्ट पाहिजे. बरोबर की बरोबर की बरोबर त्याच्यानंतर माझं काम पुढे चाललंयच. 100% काय माहितीये का, मी तुमचं म्हणजे बऱ्यापैकी चॅनल आहेत आता युट्यूबला वगैरे, तुम्ही जे दाखवताय ते गोरगरिबांची चांगली जाते म्हणत गाई खोंड वासर दाखवताय, असं नाही बाबा एखाद्या मोठ्याची मुलाखत घेतल्या किंवा जिथपर्यंत खरंच कोण पोचलेलं नाही अशा ठिकाणच्या वासरांचे व्हिडिओ आहेत तुमच्याकडं, नाही तिथं कोण पोचलेलं नाही त्या भागातल्या. चांगला आहे म्हणजे काय होतं, आता आमच्या जॉब मुळे काय होतं माहितीये का राजसाहेब, तेवढा वेळ देत नाही म्हणावा असा किंवा ते, पण तुम्ही म्हणताय 100% लाईक सबस्क्राईब, लाईक हे माझं प्रत्येक व्हिडिओला आहेत बाबा, तुमच्या प्रत्येक व्हिडिओला मी लाईक करतो, मी ज्यावेळेस ज्या ज्या वेळेस बघतो कामामुळे आता 2 महिने झालं जेव्हा खरं व्हिडिओ बघतो त्यावेळेस तो लाईक करतो तुमचा व्हिडिओ, कारण ते व्हिडिओ असा असतो नाही लागतो मनाला बाबा तुमचं बोलणं वगैरे आपल्याला आवडतले. लाईकच्या सोबत सगळ्या पण गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या कमेंट. बरोबर आहे बरोबर, 100% शेअर कमेंट ही केलं करणार आता आम्ही. मी आमचे दाखवले आमच्या आणखीन एक मित्रात बँकेतले, त्यांना पण सांगितलं, त्यांची पण इच्छा आहे त्यांच्या घराला जरा नाही होय म्हणतात, तर येस म्हणले तर 2 गायी आम्ही तुमच्याकडून घेणार आहे, तिकडे येणार आहे आम्ही दोघांना 2 गायी आणायचं म्हणतोय आता. ऋषी मालक, चर्चा वेगळी वास्तवात गोष्ट घडवणं वेगळं. बरोबर की बरोबर, आज नोकरदार वर्गाने खिलारला हात घातला तर जुन्या माणसांचा हात निघणार नाही, तर जुनी माणसं आमचा पोरगा कंपनीत लागला पाहिजे त्याला 15,000 पगार असावी असं आता जुन्या माणसाचं मत झालंय. झालंय तसं झालंय, तुम्ही समजावून सांगून द्यायचं नोकरदारांनी की बाबा ह्या आमच्या नोकरीपेक्षा तुम्ही ह्या देवासारख्या माणसाला जगवणाऱ्या वस्तूची सेवा करा, ही जगातली मोठी सर्वश्रेष्ठ नोकरी ही तुम्ही सांगून द्यायचं नोकरदारांनी. तुमच्या एवढं काम जमल नाही जमल माहित नाही, पण 100% तुम्ही म्हणताय तसं आम्ही करू, काय अडचण नाही तुमच्यासाठी काय हो, तुम्ही लय वेळ दिलाय तुम्ही या गोष्टीसाठी झगडू जोड झटून गेले काहीतरी बाबा त्या माणसात. आता गावात आम्ही जे म्हशीचं दूध वगैरे घेतोय विकत, आम्ही जवळपास 85 रुपये लिटर दूध घेतोय साहेब, पण ते तशासारखंच होत, त्याचं काय म्हणजे काय क्वालिटी नाही किंवा काय, आणि ते तुमचे व्हिडिओ वगैरे बघितलेत नाही, पटाळ्यासारख्या गोष्टी आहेत तुमच्या, ते एक मार्गच वेगळा आहे खिलारचा. मग ते म्हणलं आता जायचं घ्यायचं डोक्यात आहे, ते येणं घडून झालंय, पण 100% मी सांगतो ह्या रविवारी मी तुमच्याकडे येणार आहे साहेब. तर आपलं गाव कुठलं, तांडूरच ना राजसाहेब? तांडोर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर. म्हणजे आम्हाला यायचं झालं, मी तुम्हाला रविवारी फोन करीन, मला फक्त लोकेशन पाठवा, सकाळी लवकर निघेन मी येईन तिकडे राजसाहेब. चालेल सर, काय अडचण नाही. तुम्ही पण आला कधी इकडं तर या पोलीस साईडला फोन करा, हक्कानं माणसं आहेत तुमचीच. मी मगाशी काय सांगितलं, आजच आणि आताच्या तत्वावर जगणारा आणि सरळ पद्धतीनं कष्ट घेणारा माणसं माझ्या डोक्यात आयुष्यभर राहणार आणि तिकडं माझी वाट वळणार, हे माझं तत्व आहे, नियम आहे ग्रुपचा माझ्या. 100% कधी पण तुम्ही तुमचीच माणसं आहे, कधी इकडं आला भागात मला तुम्ही जशी चर्चा केली ऋषी मालक, हा असं 100 जण दररोज माझ्या सिंग चर्चा करतो. बरोबर की बरोबर, फोन येत नाही, हा फोनवरनं चर्चा. आता 8 दिवस झालं एक चौघाने टोलवलंय, गई पाहिजे दुधाची, गई बघा ना आम्हाला एवढ्याला परवडते आणि इशारा पाठवतो ती बुकिंग करा म्हणून 8 दिवस सांगितले, आज रात्रीच निघतो म्हणून 6 महिने झाले अजून निघते तीच. नाही आम्हाला पाहिजे का, 100% मला पाहिजे, माझं कारण समोर आली नाही ना, मी येणार 100% तुम्हाला सांगतो यार, रविवारी आपण बोलू, आता काय मी फोन करत नाही तुम्हाला, रविवारी सकाळी मी फोन करेन तुम्हाला. आता तुम्हाला रेकॉर्डिंग टाकतो हा प्रत्येकाच्या किंवा जे युट्यूबला मी रेकॉर्डिंग टाकतो का, हा हा हा
आता तुमचं मला जर विषय योग्य वाटला, तुम्ही जर माझ्या संग बोललाय सगळं अभ्यासाच्या दृष्टिकोनातून बोलला किंवा आपला अभ्यास जगाच्या फायद्यासाठी आपण झाली चर्चा, तर ती रेकॉर्डिंग युट्यूबला सगळ्या जगाला ऐकायला टाकतो आणि त्यांचा नंबर मला मागायचा. एखादा गायचा विषय असेल किंवा एखादा उद्याच पाहिजे म्हणत असतो किंवा मला संध्याकाळी निघणार आहे म्हणत असतो, त्यांना विचारायचं तुम्ही गेला होगा तिथं म्हणायचं. म्हणजे कोण आजपर्यंत आलेलं नाही, फक्त चर्चा झाल्या. अहो ही संसार हालूच देत नाही, हे वसवत जागा सोडूच देत नाही, पैशाची दुनिया हालूच देत नाही घरात. आता काय तुमचा आलेला अनुभव तुम्ही मला सांगितलाय, चर्चा करणार नाही रविवारी. आता आठवडाभर तुम्हाला फोन करणार नाही, आज सोमवार आहे, रविवारी सकाळी तुम्हाला फोन करेन. तुमच्या घरात मी पोचतोय तुमच्या जवळ, भेटून बोलू. आता मी पण जास्त काही बोलणार, 100% भेटून बोलू आपण. त्यामुळं मोबाईल वर मी कोणाला रागाला पण जात नाही, कोणाची पण बघत नाही आणि कोणाला जवळ पण पकडत नाही, कोणाला लांब पण फेकत नाही. जशा तस 5 मिनिटाची चर्चा करायची, विषय संपतो, भेटू आपण साहेब. आपण 100% रविवारी भेटू, म्हणून फोन करतो, फोन करून येतो रविवारी. आणि ती ग्रुप वगैरे मी डिलीट करायचं का ठरवलं माहितीये का? हा ते ग्रुप डिलीट करणार म्हणून तुम्ही स्टेटस ठेवला होता परवा. हा आता त्याचा विषय कसा, आता तुम्ही माझ्या संग वेळ घेतला, हा तुम्ही माझ्या संग ओळख केली, बरोबर. तुम्ही एखादी माझ्याकडनं गोष्ट शेतकऱ्याकडनं घेणार म्हणून मी शेतकऱ्याला आशाला लावला, पण तुम्ही माघार येऊन त्या व्यापाऱ्याकडनं वस्तू घेऊन जाता. इकडे शेतकऱ्याची वस्तू विषय मला बोललेलं तसंच राहत. नाही नाही नाही, चुकीचं आहे. या ग्रुपमुळे असं व्हायला लागले, अरे 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 बदनामी व्हायला लागली ग्रुपमुळे. मी काय केलं, ओळख करून दिली जगाची एकमेकाची, ओळख करून दिलेली माणसं परत माझ्याजवळ न पोचता माझी बदनामी करायला लागली. नाही चुकीचं आहे. मग आता तुम्हाला काय म्हटलं असतं तुम्हाला, आम्ही डायरेक्ट तुमचे युट्यूबचे व्हिडिओ वगैरे बघून मला आम्हाला पण कॉल करता आला असतं घ्यायला. त्याला कारण नाही ना, आपल्याला ज्या माणसाची नॉलेज आहे बघून, खरंच ज्या माणसाला नॉलेज आहे आपल्याला काय माहित नाही. तुमचा एक स्वभाव आपल्याला त्या व्हिडिओवरनं आपल्याला एवढा आवडला की बाबा गेलं तर ह्या माणसातर्फेच आपल्याला घ्यायचं. जर नाही नादात उतरायचं तर त्या नादातला टॉपचा जो वस्ताद आहे तो टॉपचा धरायचा, तर शिष्याखाली टॉपचा काढणार आहे. माणूस वर शिकवणारा चांगला पाहिजे, शिष्य झालं तर मग द्रोणाचार्यच व्हायचं, नाहीतर मग कशाला करायचं. मग यावरून विचार करा, मी आयुष्यात किंवा चॅनल वरती काम करत असताना घेतलेला प्रत्येक निर्णय हा चुकीचा असेल का माझा? म्हणजे मी काहीतरी विचार केला, म्हणजे काहीतरी विचार केला, म्हणजे काहीतरी अनुभव घेऊन विचार केला असेल ना. बरोबर बरोबर साहेब, बरोबर. जर त्याचा सगळ्यांनी जर विचार केला, स्वतःचा फायदा करून घ्यायचा ठरवला तर किती जणांना फायदा होईल माझ्या एका अनुभवाचा. आज राज मळगेने ग्रुप का डिलीट करायचं ठरवलं? आज राज मळगेने स्टेटसला आणि चॅनललाच बघा म्हणून का सांगितलं? बरोबर. ग्रुप मधून काय झालं, एखादी शेतकरी अनुभव वाईट आलेत म्हणल्यावर काय, पण काय काय प्रत्येक जणांचं असं असतं असं नाही, पण काही चार माणसांच्या मुळे चांगल्या माणसाचं पण नुकसान व्हायला लागलं. आता मी काय केलं, डोळ्याच्या ओळख झाली म्हणून ग्रुप मध्ये घेतला. हा मी एकटा, माझं एक डोकं आहे, तुमची जगातली 1000 डोकी आहे ती. बरोबर ग्रुपवर माझं एक डोकं तुमच्या 1000 जणांजवळ कधी पोहोचणार? बरोबर बरोबर. मग तांत्रिक ओळख झाली म्हणून मी त्या बेसवर तुम्हाला एकत्र आणलं. हो बरोबर. एक मिनिट साहेब, मला एक फोन यायला लागलाय, आपण बोलूया नंतर. ठीक आहे. ओके ओके. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे, कृपया लाईन वर राहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड पर रखा है, कृपया लाइन पर बने रहें. द पर्सन यू आर स्पीकिंग विद हैज पुट योर कॉल ऑन होल्ड, प्लीज स्टे ऑन द लाइन. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे, कृपया लाईन वर राहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड पर रखा है, कृपया लाईन पर बने रहे. द पर्सन यू आर स्पीकिंग विथ हैज पुट योर कॉल ऑन होल्ड, प्लीज स्टे ऑन द लाईन. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे, कृपया लाईन वर राहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड पर रखा है, कृपया लाइन पर बने रहें.
The person you are speaking with has put your call on hold. Please stay on the line. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन वर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहें. The person you are speaking with has put your call on hold. Please stay on the line. ते कोरडं म्हणजे त्याला पुढे मार्ग शिक्षण टेक्निकल नसतो, म्हणजे सकाळीच नसते पुढं. ते हाय त्या जुन्या माणसाचं फोन असते तर त्याची रेडी ऐकली, ह्याचा बैल ऐकला, परत तुझी मैस त्यानं नेली, तू त्याची मैस आणली, बंद झालं खरं अस. हॅलो. हा बोलाय साहेब. सॉरी बरं का, सरांचा फोन होता आमचा बँक मधून, ठेवलं असू द्या चालायचं. काय करा साहेब, काय करतो मी रविवारी 100% येतो, आपण भेटून चर्चा करू. रविवारी येतो तुमच्याकडे. ठीक आहे ठीक चालतो. ठेवू का साहेब? हा चालेल.